नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये. पुढील 48 तासात म्हणजे 1 व 2 जुलैला सर्व महाराष्ट्रभर पावसाची कशी परिस्थिती असणार आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. नागपूरमध्ये हलका तर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. एवढेच नाही तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तसेच औरंगाबाद येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीड, उस्मानाबाद या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच लातूर व नांदेड या ठिकाणी वादळी वारे विजासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व सातारा विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोकण विभागामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून सलग मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई व मुंबई परिसरात मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वत्र अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी भात लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पेरणीसाठी वापसा नाही, म्हणून अद्ययावत त्यांची पेरणीची प्रक्रिया लांबली आहे. तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी उडीद, मूग, तूर, कापूस यांची लागवड केली आहे. तसेच विदर्भामध्ये देखील कापूस, तूर, सोयाबीन यासारखी पिके घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत त्यांनी मागचे 4 ते 5 महिने विकत पाणी घालून झाडे जगवली आहेत. त्या शेतकऱ्यांना देखील पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुसळधार, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी वादळी वारे विजासहित मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. हा होता हवामानाचा अंदाज पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची सर्वत्र स्थिती काय असणार आहे याबद्दलचा. पावसाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना अवकाळी वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे, नदीला पूर आल्यामुळे बऱ्याच गावचा एकमेकांशी असलेला संपर्क देखील सध्यापुरता कमी झालेला आहे. परंतु एकंदरीत बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी वर्ग मात्र या पावसाने सुखावला आहे. अशा प्रकारची परिस्थिती सर्व महाराष्ट्रभर पावसाच्या आगमनाने पाहायला मिळाली आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे विविध अपडेट पाहण्यासाठी आपला स्मार्ट मराठी चॅनल हा पाहत राहा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भारत.